गणेशोत्सवानंतर भक्तांना वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. नऊ दिवस रंगणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी शहरातील देवीचे मंदिरे सजली असून मंदिरावरील विद्युत रोषणाई सजावट रंगरंगोटी सर्वांना आकर्षित करत आहे. नवरात्र म्हटलं की दांडिया गरबा आलाच. यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने भाविकांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण असून दांडियाचा उत्साह सर्वत्र पाहावयास मिळतोय. असाच नवरात्राचाच उत्साह शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील कालिंदी नगर पोटे वस्ती येथे पाहायला मिळत आहे. दादा पोटे यांच्या अध्यक्षतेखाली देवीच्या घटस्थापना करून मागील 7 दिवसांपासून महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रथम पारितोषिक विजेत्यांना कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी होम व महाप्रसादाचं आयोजन मोठ्या प्रमाणात मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं. शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नवरात्र उत्सव हा मागील 2-3 वर्षापासून बंद करण्यात आला होता सरकारच्या वतीने, कारण की कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. पण यावर्षी सरकारने मान्यता दिल्यामुळं आम्ही मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा करीत आहे. आणि अष्टमी असल्यामुळं आमचा होमाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. त्यानिमित्ताने सर्व महिलांना व पुरुषांना आम्ही आमंत्रण देऊन इथं महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि गेल्या 4-5 दिवसापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी चांगले कार्यक्रम घेतलेले आहे. आणि मी आम्ही माता पुढे प्रार्थना करतो की इथून पुढे सगळे सण मोठ्या उत्साहात साजरे झाले.